नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेक्रेटरी प्रॅक्टिस म्हणजे जी जीटनेसची जी कार्यपद्धतीचे आपण एक्झाम पॅटर्न कशा तुमचे पॅटर्न कसे राहतील एक्झाम कसे होतील तर त्याबाबत आपण माहिती घेणार आहोत तर टोटल जे काही डिटेल्स असतील ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील की कशा पद्धतीने तुमचा पेपर पॅटर्न सेट केला जातो पेपर पॅटर्न माहीत असणं खूप गरजेचे आहे कारण की तुमचे जर रेग्युलर कॉलेज झाले असते तर तुमची इंटरनल एक्झाम झाली असते आणि इंटरनल एक्झामवरून तुम्हाला एक्झाम बोर्ड कशा पद्धतीने घेतले जाते त्याबाबत तुम्हाला माहिती झाली असते परंतु आता तुमचे जे काही रेग्युलर कॉलेज तुमचे झालेले नाही त्यामुळे तुमचे इंटरनली जे काही तुमचे टर्मिनल एक्झाम होत असतात ते एक्झाम तुमचे झालेले नाही आहे आता तुमचं असं आहे की पन्नास मार्क्सचा एक टर्मिनल एक्झाम होत असतो कधी दिवाळी आधी म्हणजे या सिच्युएशनमध्ये जे आजचं जे काही टायमिंग आहे या टायमिंगमध्ये तुमची एक्झाम झाले असते जर तुमचे रेग्युलर कॉलेज असते तर ते एक्झाम कशा पद्धतीने होते की दिवाळीपर्यंत जे काही तुमचा अभ्यासक्रम झालेला असतो ठीक आहे दिवाळीपर्यंत जो काही तुमचा एक्झा एक्झाम झालेला असतो त्या पन्नास मार्काचा म्हणजे पन्नास मार्कचे विचारले जाते का बरं विचारले जाते कारण की त्यावेळेस दिवाळीपर्यंत तुमचा जो काही सिलेबस आहे तो पन्नास टक्केच पूर्ण झालेला असतो पूर्ण शंभर टक्के पूर्ण झालेला नसतो ओके त्यामुळे जो काही तुमचा टर्मिनल एक्झाम आहे तो तो टर्मिनल एक्झाम तुमच्या सिलेबसच्या पन्नास टक्क्यावरून तुमचा दिवाळीआधी घेतला जात असतो तर त्यानंतर जे काही प्रिलिमिनरी एक्झामिनेशन असतात म्हणजे दिवाळीनंतर म्हणजे बोर्डच्या एक्झामच्या आधी तुमची एक टेस्ट घेतली जाते की तुम्ही एक्झ बोर्डची जे काही एक्झाम आहे तो ते देण्यासाठी तुम्ही प्रिपेअर आहे किंवा नाही तर त्यासाठी तुमची एक प्रिलिमिनरी कॉलेज थ्रू एक एक्झाम घेतली जाते त्यामध्ये अप्लिकेशन टेस्ट म्हणून इंटरनली इं ट्वेंटी मार्क्स असतात त्यामध्ये तुमची टेस्ट घेतल्या जाते कॉलेजमधून आणि रिटर्न एक्झाम घेतल्या जाते कॉलेज थ्रू ज्याला म्हटल्या जाते प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आपली महत्त्वाची आणि मेन जे काही एक्झामिनेशन आहे ते आहे बोर्ड एक्झामिनेशन हे जे काही आहे यामध्ये तुमचे फायनल जे काही तुमची जे मार्कशीट होतील तर त्यामध्ये तुम्हाला या मार्क्स के नहीं। या कवर केल्या जात नाही तर यावरून तुमचे जे काही ट्वेंटी मार्क्स आहे ते कवर केले जाते ठीक आहे इंटरनल एक्झाम याच ट्वेंटी मार्क्समधून तुमचे कुठे पाठवले जाते बोर्ड एक्झाममध्ये पाठवले जाते ओके म्हणून हे जे काही तुमचे अप्लिकेशन बेस ऑन टेस्ट आहे तर त्या इंटरनल असेसमेंट आहे तर यावर जास्त फोकस करायचं कशा पद्धतीनं तर याबाबतची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत की कशा पद्धतीनं तुमची इंटरनल टेस्ट होणार आहे तर ए प्लस बी ठीक आहे एमध्ये अप्लिकेशन टेस्ट तुमचे असेसमेंट ट्वेंटी मार्क्स असतील तर ट्वेंटी मार्क्स तुमचे बोर्ड घेत घेणार नाही कोण घेणार कॉलेज घेणार आणि हे जे काही ट्वेंटी मार्क्स असतात या ट्वेंटी मार्क्समधून तुमचे बोर्डाकडे पाठवले जातात ते ट्वेंटी मार्क्स बोर्ड फक्त तुमची एटीन मार्क्सची रिटर्न एक्झाम घेतात परंतु फायनल रिझल्टमध्ये हॅशटॅगमध्ये इथं दिलेल्या स्टारमध्ये की फायनल रि फायनल रिझल्ट विल बी बेस्ड ऑन मार्क्स ऑपटाइन इन बोर्ड एक्झाम ए प्लस बी ए प्लस बी ठीक आहे तर हे टोटल हंड्रेड मार्क्स तुमचे कवर होऊन जातील कधी जेव्हा एक्झाम तुमचे म्हणजे तुमचे जेव्हा रिझल्ट तुमचा शो होतील परंतु हे ट्वेंटी मार्क्स तुमचे कॉलेजकडून पाठवले जाते एवढं तुमच्या लक्षात आला असं समजून घेतो त्यानंतर पाहूया आपण की कशा पद्धतीने तुमचे मार्क्स केले जाते तुमचे जे काही इंटरनल मार्क्स असतील ते कशा पद्धतीने डिवायडेशन्स करण्यात येतील जसं आता इट विल बी ऑफ ट्वेंटी मार्क्स म्हणजे वीस मार्क असतील त्यासाठी एक तास तुम्हाला वेळ मिळतील इट शूड बी बेस्ड ऑन अ एंटायर सिलेबस ऑफ अ स्टँडर्ड ट्वेल्थ म्हणजे तुमच्या जे काही बारावीचा सिलेबस असेल त्या बारावीच्या सेल सिलेबसवरून तुमचा जो काही मा म्हणजे तुमचा जो काही एक्झाम होतील इंटरनल तर ते त्या टाइपचेच असतात म्हणजे तुम्ही आता बारावीत आता बारावीचंच पोर्शन विचारणार तुम्हाला काही त्यानंतरचे म्हणजे अकरावीचे वगैरे दहावीचे प्रश्न विचारणार नाही ठीक आहे एवढे हे कॉमन सेन्सचे क्वेश्चन आहे त्यामुळे ते काही तुम्हाला हे याचं माहिती देण्याची काही आवश्यकता नाही आहे आता क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने राहतील म्हणजे इंटरनल एक्झाम इंटरनल एक्झाममध्ये अशा टाइपचा एक क्वेश्चन पेपर असतील वर्तक क्वेश्चन असतील तुम्हाला खालचं अॅन्सर पुटअप करावे लागेल ठीक आहे अशा टाईपचे क्वेश्चन पेपर इज टू बी फॉर्म इन अ सच अ वे दॅट द स्टुडंट विल बी एबल टू राईट ॲन्सर ऑन द सेम सीट म्हणजे त्या सीट त्याच सीटवर काय झालेल्या असतं क्वेश्चन असेल आणि त्याच सीटवर तुम्हाला ॲन्सर लिहावं लागेल तर याला काय म्हटलं जाते इंटरनल एक्झाम आता रिटर्न एक्झामबाबत विचार करूया रिटर्न एक्झाम ऐंशी मार्काची असते आणि ते त्यासाठी तुम्हाला तीन तासाचा वेळ मिळतो बारावीच्या बेसवरचा संपूर्ण पेपर सेट स सेट केलेला असतो पेपर सेट आ, पेपर सेट केलेला असतो आणि जे काही प्रत्येक मार्क्सचे असतात ते मार्क्स तुम्हाला बरोबर भेटीस त्यावाल्या क्वेश्चन पेपरवर क्वेश्चन दिलेले असतात ओके आणि अशा टाईपचे तुमचे क्वेश्चन असतात एटी मार्क्सचे ओके तर आता पाहूया आपण प्रत्येक चॅप्टर वाईज किती मार्क्सचा वेटेज तुम्हाला प्रत्येक चॅप्टरला देण्यात आलेला आहे म्हणजे ज्यावरून तुमचा असा फोकस होऊन जातील की कोणत्या चॅप्टरवर आपण जास्त करून फोकस करावे ओके टोटल सहा चॅप्टर देण्यात आलेले आहे एस पीमध्ये आणि हे सहाही चॅप्टर अतिमहत्वाचे आहे त्यामध्ये आपण पाहूया वित्त संस्थात्मक वित्तांचे स्त्रोत म्हणजे सोर्स ऑफ कॉर्पोरेट फायनान्स याच्यासाठी जवळपास सत्तर सतरा मार्क्सचे क्वेश्चन विचारले जाणार आहेत ओके जर आपण ऑप्शन साईज जर विचार केला तर ट्वेंटी मार्क्स त्यानंतर आहे भांडवल उभारणी म्हणजे कॅपिटल रायझिंग याला चोवीस मार्क्स वेटेज आहे म्हणून हे जे काही चॅप्टर आहे सेकंड नंबरचं चॅप्टर आप महत्त्वाचं आहे तर ते पूर्ण करा कारण की त्याच्यासाठी ऑप्शन्स हे थर्टी फाय मार्क्स देण्यात आलेले आहे पहिले जे काही तीन चॅप्टर आहे तर ते जास्त करून वेश जास्त मार्काचे असल्यासारखे संस्थात्मक वित्तचे स्रोत भांडवल उभारणी आणि चिटणीसेचा पत्रव्यवहार म्हणजे सेक्रेटरील कॅरस्पॉन्डन्स तर हे सतरा चोवीस आणि तेरा अशा टाईपचे मार्क्स देण्यात आलेले आहे आणि ऑप्शनल जर विचार केला तर ट्वेंटी फाईव्ह थर्टी फाईव्ह आणि एटीन मार्क्स आणि त्यानंतरचे जे काही चॅप्टर्स आहेत ते सुद्धा महत्त्वाचे आहे परंतु त्यांना जे काही मार्क्सची वेटेज आहे ते थोडे कमी आहे जसं आता भाग भागपेढी पद्धत याला सात मार्क्सच्या वेटेज आहे आणि ऑप्शन जर विचार केला तर अकरा तेवढा महत्त्वाचा नाही आहे परंतु तुम्हाला जर जास्त करून जर फोकस करायचा असेल तर पहिले जे काही तीन चॅप्टर आहे या चॅप्टरवर जास्त करून फोकस करा कारण की ह्याच चॅप्टर तुमचे जास्त मार्क्स कवर करून देतील ठीक आहे याचे डिटेल्समध्ये व्हिडिओ मी मी टाकणारच आहे माझ्या काही वेळ माझ्याकडे वेळ तेवढा उरत नाही त्यामुळे मी हे व्हिडिओ टाकणू शकत नाही आहे परंतु मी लवकरात लवकर हे संपूर्ण जे काही चॅप्टर आहे हे तुमचे क्लिअर करून देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यानंतर आहे लाभांश आणि व्याज पेमेंट ऑफ डिव्हिडंड अँड इंटरेस्ट याच्यासाठी दहा मार्क्स देण्यात आलेले आहे सॉरी नऊ मार्क्स देण्यात आलेले आहेत ऑप्शन साईज जर विचार केला तर तेरा मार्क्स त्यानंतर आहे सव्वा प्रश्न सॉरी सव्वा चॅप्टर सव्वा चॅप्टरला आपल्याला दहा मार्क्सचा वेटेज देण्यात आलेला आहे हे सुद्धा महत्वाचं आहे त्यामुळे संपूर्ण जे काही चॅप्टर आहे हे सुद्धा महत्त्वाचे आहे आता हे टोटल पहा तुम्हाला जवळपास सहा चॅप्टर आहे सहा चॅप्टरला आपला एटी मार्क्सचा जो क्वेश्चन सेट पूर्ण होऊन जातील आणि या एटी मार्क्सचा क्वेश्चन पेपर झाल्यानंतर आपल्याला एकशे सोळा असे ऑप्शनल असे क्वेश्चन्स विचारले जातील एकशे सोळा मार्क्सचे एकशे सोळा मार्क्सपैकी आपल्याला ऐंशी मार्काचा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे ठीक आहे आता हे जे काही क्वेश्चन्स असतात याची पद्धत कशी असतात पाहता यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे ऑब्जेक्टिव्ह जे काही केसेस आहे त्यामध्ये ट्वेंटी मार्क्स विचारले जातील म्हणजे पूर्ण क्वेश्चन पेपरचा पंचवीस टक्के भाग फक्त ऑब्जेक्टिव्ह असेल ओके जेणेकरून तुमचं पासिंग होणं हे शंभर टक्के आहे ठीक आहे ऑब्जेक्टिव्ह हे आप आपल्या समजण्यावर आहे कशा पद्धतीने आपण समजून घेतो सब्जेक्टला की कशा पद्धतीने आपण चॅप्टरला समजून घेतो शॉर्ट ॲन्सर म्हणजे एक वन वन टू टू लायनर वन टू लायनर थ्री लायनर अशा टाईपचे जे काही क्वेश्चन असतात तर त्याला तुम्हाला जवळपास बावन्न मार्काचं दिलेलं आहे ओके बावन्न मार्काचं दिलेला आहे त्यामुळे हे शॉर्ट जे काय अँसर आहे यावर जास्त गरज म्हणजे जास्त म्हणजे कोणताही क्वेश्चन विचारला तर जास्त असं लंब पूर्ण पेज लिहिण्याची काहीच गरज नाही तुम्ही अप टू समजा जर हंड्रेड वर्ड्स किंवा बिलो टू हंड्रेड वर्ड्स अशा टाईपचे जे क्वेश्चन लिहिले आहेत तुमचे मार्क्स तुमचे करून देते आपल्याला तीस तासाचा ता वेळ मिळतो त्यामुळे तुम्ही हे जे काही क्वेश्चन्स पेपर आहे तर तो तुम्ही चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता लॉग ॲन्सरला फक्त स आठ मार्क्स देण्यात आलेले आहे त्यामुळे लॉग ॲन्सरवर जास्त फोकस करू नका जर तुमच्याजवळ वेळ पुरला तरच लॉग ॲन्सर सोडवा त्यामुळे शॉर्ट अँसर ऑब्जेक्टिव्ह यावर जास्त वेळ वाया घाला म्हणजे लॉंग आन्सर जर तुमच्याजवळ वेळ पुरलात तर शेवटी शेवट तुम्ही तो लॉग आन्सर सोडवा अन्यथा तुम्ही जर लॉंग आन्सर आधी सोडवाच्या घाईमध्ये लागेल असाल तर तुमचं हे जे बाकीचे जे काही पोर्शन असतात ते पोर्शन तुमचे क्लिअर होऊ शकत नाही ओके तर अशा पद्धतीने तुमचे क्वेश्चन्स विचारले जाते तर उद्दिष्टांची जी काही गुणविभागणी आहे ते कशा पद्धतीने केली जाते म्हणजे तुम्ही पेपर सॉल्व कशा पद्धतीने करतो एक तर तुम्ही रट्टा मारून करता पाठ पाटा, पाठांतर करून करत असेल तर त्यावरून तुमचे जे काही गुणकौशल्य आहे ते माहीत पडते कोणाला एक्झामवरला जो एक्झाम चेक करतो तुमचं ज्ञान किती आहे ते तो आक करतो तुमचं आकलन किती आहे तुम्ही वाचता कशी आणि तुम्ही वाचन कसं करता आणि तुम्ही एक्झाम कशी सोडवता त्यावर जास्त करून फोकस केले जाते उपाययोजन म्हणजे ॲप्लिकेशन कशा पद्धतीने असतं आणि तुमच्यामधला स्कू स्किल कशा आहे अशा पद्धतीने जे काही तुमचं पेपर्स एक्झाम असतो तर त्यावरून तुमचे काय केले जाते तुमच्यामधले जी क्वालिटी आहे तर ते चेक केल्या जाते त्यानंतर आपण एक्झाम पेपरचा आता फॉ म्हणजे एक फॉर्मॅट पाहूया कशा पद्धतीने फॉर्मॅट विचारले जातात कोणत्याही च आता तुमचं या एस पीचं तुम्ही पुस्तक घेतलं आहे त्या पुस्तकचे शेवटी एक स्वाध्याय म्हणून असतात एक्सरसाईज त्या एक्सरसाईजमध्ये जशा टाईपचे क्वेश्चन असतात तशाच टाईपचा पेपर क्वेश्चन पेपर तुमच्यासमोर येतो जसं आता जर पहिला क्वेश्चन विचारला सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन्स अँड रिराईट द सेंटेन्स म्हणजे तुम्हाला रिकामी जागा जे असतात ते रिकामी जागा तुम्हाला भरायची असतात ठीक आहे आणि त्यानंतरचं असतात मॅच द पेअर म्हणजे जोड्या लावा गिव वन वॉट्स ऑर फर्स्ट टर्म म्हणजे अशा प्रकारचे एक तुम्हाला शब्दसमूह देण्यात येतील म्हणजे एक वन लाईन देण्यात येतील आणि तुम्हाला त्या वन लाईनमधून एक शब्दसमूह शोधायचा आहे स्टेट ट्रू अँड फॉल्स म्हणजे त्यामधून चुकी बरोबर शोधायचे संपूर्ण म्हणजे आपल्याला जवळपास पाच पाच क्वेश्चन देण्यात येतील आणि त्या पाच पाच क्वेश्चन आपल्याला सॉल्व करावे लागणार आहे अशा टाईपचे क्वेश्चन पेपर तुमचे राहणार आहे आणि त्यानंतरचा सेकंड क्वेश्चन कशा टाईपचे राहणार आहे की तुम्हाला म्हणजे वन लायनर राहणार ठीक आहे एखादा असा शब्द राहतील आणि समजा आता चिटणीसाची कार्यपद्धती असेल तर पत्रव्यवहार पत्राबाबत एखादा एखादं असेल स शब्द असेल त्या शब्दावरून तुम्हाला काय वाजेल त्याची व्याख्या द्यावी लागणार डेफिनेशन द्यावे लागतील म्हणजे ते फक्त वन लायनर असतात त्यामुळे त्यांना जास्त मोठी वन लायनर क्वेश्चन असतात वन टू लायनर तर त्याला जास्त मोठं काही करण्याची गरज नाही आहे आपल्याला मार्क्स कमी पडतील म्हणजे मार्क्स आपल्याला तेवढेच राहतील त्यामुळे जास्त वेळ वाया घालण्याचा प्रयत्न करू नका फक्त त्यानंतरचे जे काही क्वेश्चन्स राहतील जसे आता जसे आता हे त्यानंतरचे सेकंड क्वेश्चन असतात आता वन लाईन क्वेश्चनसाठी किती मार्क्स देण्यात आलेले आहे जवळपास आपल्याला आठ मार्क्स देण्यात आलेले आहे त्यानंतरचे जे खालील परिस्थितीचा अभ्यास करून आपले मंड मांडायचे आहे म्हणजे आपल्याला तिथंच क्वेश्चन वाचायचा आहे आणि तिथंच आपल्याला मत द्यायचं आहे त्यानंतर फरक स्पष्ट करा तर त्यानंतर पाहूया आता त्यानंतर आहे पाच सहा सात आठ अशा टाईपचेच क्वेश्चन आपल्याला विचारले जातील आता विचार आता पहा इथे कसं आहे आता हे ते आधीचे जे काही क्वेश्चन्स आहेत सुद्धा आपण एक वेळा पुन्हा डिस्कस करूया पहिल्या क्वेश्चनमध्ये टोटल असे पाच पाच क्वेश्चन विचारले जातील आणि ते पाचही क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे आहे ठीक आहे त्यानंतर जर सेकंड क्वेश्चनपासून आपल्याला कसं आहे ऑप्शनल मिळणार आहे जसं आता म्हणजे सेकंड क्वेश्चनमध्ये सहापैकी चार सॉल्व करायचे आहे सहापैकी चार सॉल्व करायचे आहे म्हणजे जवळपास दोन गुणाचे असे चार क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे आहे म्हणजे आठ गुण त्यानंतरचा तिसरा क्वेश्चन आहे तीन गुण राहतील आणि दोन क्वेश्चन सॉल्व करावे लागेल म्हणजे तीनपैकी दोन आणि तीन गुणाचा एक क्वेश्चन म्हणजे सहा मार्क असतील ओके तर या संपूर्ण जे काही तुम्हाला आता मी सांगत आहे हे जे काही पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जातील टेलिग्राम चॅनलची नाव आहे तुम्ही सर्चमध्ये केले आहे एम पी एस सी वी शेष टेलिग्राम चॅनलमध्ये जाऊन एम पी एस सी विशेष करा आणि तुम्ही त्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्या टेलिग्राम चॅनलमध्ये हे जे काही पी डी एफ तुम्हाला तिथे मिळून जाते तर असे प्रत्येक वॉइस मिळतात फरक स्पष्ट करा चार मार्क्सचा एक फरक स्पष्ट करायला असेल आणि चारपैकी तीन सोडायचे चा, म्हणजे चार त्रिक बारा अशा टाईपचे जे काही क्वेश्चन आहे विचारले जाते त्यानंतरचा पाच सहा सात अशाच टाईपचे असतील ज्यामध्ये तीनपैकी दोन सोडवायचे आहे चारपैकी दोन तीनपैकी दोन आणि दोनपैकी एक तर एकूण आठ आठ दहा अ आठ अशा टाईपचे म्हणजे क्वेश्चन आपले डिवायडिशन्स करण्यात आलेले आहे ठीक आहे म्हणून आपल्याला अभ्यास थोडा चांगल्या प्रकारे केला तर तुम्हाला चांगल्यामध्ये मार्क पडतील तर अशा टाईपचे हे जे काही आहे तर हे आपले क्वेश्चन एटी मार्क्सचा असेल म्हणजे रिटर्न एक्झाम असतील त्यानंतर जे आपण पाहूया ट्वेंटी मार्क्स ट्वेंटी मार्क्सचा जे काही आहे ट्वेंटी मार्क्सचा मी याच्यात घेतलेला नाही आहे परंतु ट्वेंटी मार्क्सचा जो काही असेल तो इंटर्नल असेल बेस ऑन आणि इंटरनल आपण जसं बघितलेलं आहे की कशा पद्धतीनं मार्क्स पडतात ते आपण आधीच बघितलेलं आहे ओके तर आता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा